शिव पार्वती भारती मठात सारीपाठ खेळत असताना देवर्षी नारद येथे आले. त्यांनी जगदंबा मातेच्या हातातील कवडीकडे पाहताच प्रश्न केला की माते, या कवडीत असे काय आहे की आपणास ही एवढी प्रिय आहे? जिच्या रणिन्यासमक्ष साक्षात महादेव हरवत आहात आपण. त्यावर महादेवांनी सारीपाठावरील एक कवडी नारद मुनीच्या हाती देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणून देण्यास सांगितले. नारद मुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन इंद्रदेवाच्या दरबारी पोचले. तिथे कवडीतुल्य धन मागता सर्वप्रथम चंद्रदेवांनी व देवेंद्रांनी विनम्र हास्य केले. कुबेरांनी छोटा तराजू घेऊन एका पारड्यात कवडी व दुसऱ्या पारड्यात द्रव्य टाकले. पारडे समतोल होईना, तराजू विशाल झाला, कुबेर भांडार खाली झाले, किंतु कवडीतुल्य धन होईना. देवतागणांनी मनोमन क्षमा मागव. देवराज इंद्राने स्वतःचा मुकुट देखील पारड्यात टाकला, किंतु जगदंबेच्या एका कवडी तोलेल एवढे धन पर्याप्त नाही झाले. देवराज इंद्रासह सर्व देव शिवशक्ती समीप आले, अपराध क्षमापण केले. या अपराधाच्या क्षमा प्रार्थने प्रत्यर्थ इंद्र व चंद्रदेवांनी कल्होळ तीर्थाची निर्मिती केली. हेच तुळजापुरातील कल्होळ तीर्थ जे इंद्र व चंद्रदेवाने बांधले असून ब्रह्मदेवाने पृथ्वीवरील सर्व जलतीर्थांना इथे येण्यास सांगितले. या तीर्थाचा एकत्र कल्होळ झाला, तेच हे पवित्र कल्होळ तीर्थ. तेव्हापासून कवडीला अपार महत्त्व प्राप्त झाले.